नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण तिखट भडंग करूया. प्लीज करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. माझा प्रत्येक भडंग वेगवेगळा आहे, सगळे चिवड्याला टेस्ट वेगवेगळे आहे. प्लीज पहा. साहित्य पाहूया. तूप, खोबऱ्याचे काप, हळद, मीठ, तिखट, लसूण, धनजीरा पावडर, डाळीचं पीठ. आता कोणाकडं मेथकूट नसतं तर पण त्या ठिकाणी डाळीचं पीठ वापरायचं. कढीपत्ता, शेंगदाणे, मी अर्धा कप शेंगदाणे घेतले, तुमच्या जास्त आवडत असतील तर जास्त घ्या. पिठी साखर आणि तेल. आता आपण पहिला मसाला तयार करून घेऊया. तर आपण मसाला तयार करूया. आता मी पावशर चुरमुरे घेतले. पावशरला एक आणि थोडंसं डाळीचं पीठ घ्या. दोन चमचा लाल तिखट. तुम्हाला आणि अर्धा घालून घेणार असला तर आवडत असेल तर तिखट घालून घ्या. धनजिरे पावडर अर्धापेक्षा थोडं जास्त. हळद अर्धा चमचा. मीठ तुमच्या चवीनुसार घालून घ्या. आपण हे सगळं मसाला मिक्स करून घेऊया. ए पहा, घरात आपण झुणक्यासाठी वगैरे तिखट केलेलं असतो ना, असं लाल बुक्काच म्हणतात त्याला, पण त्यातला आपल्या घरातला एक चमचा तिखट घ्या, म्हणजे चव छान येते भडंगला. यात आपण थोडस हिंग पावडर, लसूण कलबत्त्याचा चेचून घ्या. लसणाच्या 15 पाकळ्या घ्या आणि असं आवळजवळ चेचा. मिक्सरला अजिबात घालू नका, असं चेचूनच घ्या, तरच भडंगला टेस्ट येते. आता आपण फोडणी घालूया. आता पावशर चुरमुरे घेतले, हे बघा कुरकुरीत ताजं चुरमुरे घ्या, म्हणजे चवीला छान होतं. आता आपलं हे भांडं तापलं, 3/4 तेल घ्यायचं. हे बघा, एक कप आहे, एक कपाला थोडं तेल कमी आहे. थ्री फोर्थ आपण तेल घातलो. पोह्याची चमचा आणि एक चमचा तूप घाला. मोहरी दाणे आणि तीळ. पहिला तेल छान टाकू दे, थोडस टाकून बघा. अजून तेल तापणार आहे. आता तेल तापलं, मोहरी आणि तीळ घालून घ्या. आता तेल छान तडतडलं, पहिला लसूण घालून घ्या. लसूण छान भाजून घेतल्यानंतर लसणातला ओलसरपणा जायला पाहिजे आणि लसूण असं छान चॉकलेटीवर भाजून घ्यायचं. आता हे बघा, हे आता झालं थोडं सोनेरी झालं. आता त्याच्यात लगेच खोबरं टाका.
भाजून छान भाजून घ्यायचं. अजून थोडंस लाल होऊ दे. आता हे लसूण आपलं लाल झालं, त्याच्याबरोबर कढीपत्ता शेंगा झाला. आता ते शेंगा बरोबर थोडं अजून लसूण छान भाजत. थोडस शेंगा भाजायला वेळ लागतो. काय मस्त वास यायला लागलाय म्हणते लसणाचा. हे लसूण पण छान भाजलं का असं, हे बघा चॉकलेटीमध्ये याचा सगळा ओलसरपणा गेला. शेंगा पण छान भाजले. आता आपण हे गॅस बंद करूया. मी गॅस बंद केलं तर हे भांडं गॅसवर न खाली घेते. आता हे भांडं मी गॅसवर न खाली घेतले, त्याच्यामध्ये आता आपण हा मिक्स केलेला मसाला घालून घ्या. मिक्स करून घ्या. आता आपण त्याच्यामध्ये चिरमुरे घालूया. चिरमुरे पाकडून घ्या. मिक्स करून घ्या. तुम्हाला वाटल भडंगला तेल जास्त झालं, पण भडंग जरा वाढलं ना की तेल सगळं कमी होतं, शोषून घेतं, त्यामुळे एवढं तेल घालाच. तेल भडंगला कमी झालं की घस खटका लागतो तिखटाचा, त्यामुळे तेल. हा काय कलर आलाय ना त्या भडंगला, मस्त झणझणीत भडंग झाले. मस्त आलाय ना लाल भडक कलर, मस्त झालाय. थोडस टेस्ट बघा, एकदम झणझणीत मस्त झालाय. आता ज्यांना तिखट भडंग आवडतंय त्यांनी तिखट भडंग मी आता थोडं काढते. आणि साखर, पिठी साखर घाला. आणि एकदम छान आणि मस्त झाले.
सेम विकतच्या भडंगसारखं भडंग होतं, करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. खूप छान भडंग होतं, करून पहा. सर्वांना भडंग 100% आवडणारच, सेम विकतपेक्षा सुंदर होतं, करून पहा.